मूल येथील प्रशासकीय भवन परिसर चौकाला संविधान चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी मूल तालुकातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदनही त्यांच्या वतीने मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शांकुळे, तालुका अध्यक्ष अमित राऊत, सचिन वाकडे, सोशल मीडिया संयोजक अभि भीमनवार, निलेश मॅकलवार, पियुष रामटेके आदी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मूल येथील प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालये असून या शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येऊन शहरातील अंतर्गत मार्गाला महापुरुषाचे नाव देण्यात आले आहे. याच धर्तीवर दुभाजक खंडित असलेल्या चौकाला सुद्धा नाव देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय भवन परिसर चौकाचे सुद्धा नवे नामकरण करून त्याला संविधान चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मूल येथील प्रशासकीय भवन परिसराला महर्षी पतंजली असे नाव मूल नगरपालिकेने देण्यात आलेले आहे. संपूर्ण शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे आणि वार्डावार्डामध्ये काही महापुरुषांचे नाव देण्यात येत आहे. मात्र काही असामान्य व्यक्तींचे सुद्धा नाव त्या परिसराला देण्यात येत आहे. तसेच मूल शहरातील मुख्य म्हणजे प्रशासकीय भवन आहे त्या परिसरात पंचायत समिती, कोर्ट, त्यासोबतच प्रशासकीय भवन, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक असे शासकीय कार्यालय आहेत. या परिसराला संविधान चौक असे नाव देण्यात यावे अशी आम आदमी पार्टीतर्फे आज आम्ही नगरपालिकेला मागणी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा.